हो मित्रिणींनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आज श्रावण महिन्यातला दुसरा श्रावण सोमवार आहे, त्यासाठी मी पहिल्यांदा तुळशीची पूजा केली. इथं रांगोळी घातली, इकडं पण कमळाची रांगोळी घातली. आणि श्रावण सोमवार असल्यामुळं मी सगळी सगळ्या देवांची पूजा वगैरे करून घेतली आणि इथं मस्त रांगोळी वगैरे काढली. मी स्वतःच रांगोळी घालते स्वतःच्या आयडियानुसार. आणि प्राजक्ताच्या फुलाचं झाड आहे मोठं आमच्यात, त्या फुलाचं झाड असल्यामुळं सकाळी सकाळी फुलं गोळा करतो आणि देवाला वाहण्यासाठी आम्ही गोळा करत असतो. तर मी अशी सुंदर आज सकाळी सकाळी देवपूजा केली आहे. आणि आत्ता वाजले 10:30. तर मम्मी खिचडी पण बनवते, ते पण दाखवते तुम्हाला. अशी देवाची पूजा केली मी. तर चला आता मम्मीकडे जाऊ किचनमध्ये. काय करते मम्मा? साबुदाना करायला लागली. साबुदाना खिचडी. हे काय केले, शेंगा भाजलेत का? शेंगा भाजून घेते, बारीक करून आणते, साबुदाना करून घेते अगोदर. ओ, इथं साबूची तयारी करून ठेवली मला एक. हो देते. मिरची चिरून ठेवली आहे, बटाटे चिरून ठेवले आणि इथं शेंगा भाजून घ्या लागले. पटकन शेंगा भाजून झाले ते. आता शेंगा भाजून झाल्या, आता तुपाचं करणार ना. हा, तर मम्मी आज तुपाची खिचडी करणार आहे. घरचं तूप असल्यामुळं काय टेन्शनच नाही, तेलाची पण बचत होते. आणि तूप किती होता लागले बघा, 2 फळ्या तूप होतलं मम्मीला, 3 फळ्या. अगं यात बसत नाही, चमचा उतळा. बरोबर. तर मम्मी मस्त तुपाची खिचडी करणार आहे बघा, तूप किती साठवून ठेवले मम्मीनं घरच्या घरीच बनवते. तुपाचा पण व्हिडिओ शेअर केले बघा नक्की. आणि लाईक सबस्क्राईब शेअर करा, कमेंट करा. तर आता मिरची आणि बटाट धुवून घ्यायचं आणि टाकायचं तळायला. पापड तळणार आहे. तुला खायचं सुचतंय म्हणावं, मनापासून काय देवाची पूजा करत नाही, उपास करत नाही. पापड तळणार नाही. बटाटा आणि मिरची आता तळायला टाकले, तळून घ्यायचं. ठीक आहे, इथं तळून घ्यायचं, तळून टाकले. आणि सगळ्या दिवसात सोमवार असल्यामुळं फक्त आज साबुदाना खिचडी मम्मीनं बनवली, बनवा लागली अजून. मम्मीने शाबू टाकून घेतला, ते बटाटे आणि मिरची तळून झाली. आता शाबू टाकून घेतला. आता शेंगाचं कूट आणि मीठ टाकायचं ना. शेंगाचं कूट आणि मीठ. मोठं मोठं झालं, मोठं आवडतं म्हणून मोठं केले. मीठ जास्त मोठं झालं का होते छान लागत. मीठ टाकून घ्यायचं. आता मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ. शाबुदाना आता खिचडी तयार झालेली. आता पूर्ण हलवून घ्यायचा आणि थोड्या वेळ झाकून ठेवायचा. किती छान बनतो बघा तुपाचा. तुम्ही तर कधीतरी करून बघा तुम्ही पण तुपाचा शाबुदाना खिचडी. तर आता खिचडी तयार झाली. मम्मी हलवा लागली खिचडी. हो छान बनवली ना. आता मस्त मस्त खायची देवाला दाखवून. नाहीतर तूच खात बसवलं. तर मैत्रिणींनो बघा, साबुदाना खिचडी तयार झाली. माझ्या मम्मीनं मस्त मस्त केली, कसली भारी केली आहे ना साबुदाना खिचडी. तर आता डबा भरून. तर मैत्रिणींनो बघा, साबुदाना तयार झाला आहे आणि मम्मी माझी मम्मी डबा भरायला लागली आहे. आणि ती काय ताक घेतले का दूध घेतले? दही. हा दही घेतले बाटलीत मम्मीनं. ती दूध आहे. हा दूध पण घेतले आणि दही पण घेतले. साबुदाणा दही खायचं आज. तर आमचा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही पण नक्की तुपाचा साबुदाणा करून बघा कसा वाटतंय ते. आणि नक्की सांगा. तर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रणिता दत्तूज ब्लॉग 13. तर लक्षात ठेवा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करा, कमेंट करा. आणि तर ओके, बाय, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.